महाराष्ट्राला किल्ल्यांची भूमी म्हटले जाते. सुमारे 300 अधिक किल्ले असलेल्या महाराष्ट्राला इतिहासाचा प्रगल्भ वारसा लाभलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील असाच एक किल्ला म्हणजे जयगड. तर आजच्या व्हीलॉगमध्ये आपण जयगड किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. जयगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा. किल्ल्याचा मुख्य दरवाजा दोन बुरुजांमध्ये आहे. दोन्ही बुरुजांच्या आतमध्ये लपवलेला असल्यामुळे आपल्याला हा बाहेरून दरवाजा अजिबात दिसून येत नाही. मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जयगड किल्ल्याची निर्मिती 16व्या शतकात विजापूर येथील राजाकडून करण्यात आली होती. परंतु विजापुरी सल्तनत किल्ल्यावरील आपला ताबा फार काळ टिकून ठेवू शकले नाही. यानंतर किल्ल्यावर संगमेश्वर येथील नाईक राजवटीने राज्य केले. त्यानंतर काही दिवसांनी पोर्तुगीजांकडून आणि विजापूर सल्तनतने या किल्ल्यावर हल्ला केला, पण त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटचा एक भाग बनला होता आणि बालाजी विश्वनाथ पेशवे यांनी हा किल्ला इसवी सन 1695 कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आला होता. कान्होजी आंग्रे यांनी खूप वर्ष हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये राखून ठेवला, पण तिसऱ्या इंग्रज आणि मराठा युद्धामध्ये हा किल्ला इसवी सन 1818 इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. मुख्य किल्ल्याला 14 बुरुज आणि पडकोटाला 10 बुरुज आहेत. असे या किल्ल्याला 24 मजबूत बुरुज आहेत. जयगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात स्थित असून गणपतीपुळे या तीर्थक्षेत्रापासून जवळच आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 55 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन आहे. हा किल्ला 12 एकरमध्ये विस्तारलेला आहे. किल्ल्यावरून आपल्याला अथांग पसरलेला अरबी समुद्र पाहायला मिळतो. किल्ल्यावर ज्यांचे राज्य आहे त्यांचा ध्वज फडकवण्यासाठी बनवलेला ध्वजस्तंभ हा असतोच, आणि या किल्ल्यावर देखील एका बुरुजावर ध्वजस्तंभ आपल्याला आजही देखील पाहायला मिळतो. या किल्ल्यावर आपल्याला गणपती मंदिर, हनुमान मंदिर, जयबा स्मारक, ब्रिटिश काळातील इमारत आजही आपल्याला पाहायला मिळतील. तसेच या किल्ल्यावर 2-3 गोड पाण्याच्या विहिरी देखील आहेत. गडाच्या मधोमध कान्होजी आंग्रे यांचा वाडा तसेच दीपगृह देखील आकर्षक आहेत. पडकोट किल्ल्यात काही विहीर, गुहा आणि पाषाणस्तंभ आजही आपल्याला पाहायला मिळतील. जय जिजाऊ, जय शिवराय. जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.